नमस्कार, हेमाराणी क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला छानसं असं वांग्याचं भरीत बनवून दाखवणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. मी एक वांगं घेतलं आहे, स्वच्छ धुवून असं वांगं घेतलं आहे आणि मी त्याला अशी चीर पाडून घेणार आहे. आपल्याला असं चाकूच्या साहाय्याने त्याचे चीर पाडून घ्यायचे आहेत. आपल्याला चारी बाजूनी ह्याला अशा लांब चिरा पाडून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे चिरा पाडून घेतल्या आहेत आणि आता मी त्यामध्ये एक हिरवी मिरची घेतली आहे आणि ती ठेवली आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात मी लसूण ठेवून घेत आहे. असे लसूण आणि आपल्याला हिरवी मिरची त्या चिरामध्ये ठेवून घ्यायचं आहे. आता मी ह्यावर तेल लावून घेऊन गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे हे भाजून घेत आहे. आपल्याला पूर्ण बाजूने असं वांगं भाजून घ्यायचं आहे. माझं भाजून झालेलं आहे. आता मी हे थंड करण्यासाठी ठेवणार आहे आणि यावरची मी हे साल काढून घेत आहे आणि आता मी मॅशरच्या साहाय्याने हे मॅश करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता आपलं किती छानसं असं वांगं भाजून झालेलं आहे. मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये मी एक चमचा तेल टाकून घेतलं आहे. आपलं तेल छानसं असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आहे आणि आता मी त्यामध्ये लसूण अद्रक अशी बारीक कापून त्यामध्ये टाकून घेत आहे. आपल्याला गोल्डन हो जेपर्यंत हे तळून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये एक हिरवी मिरची बारीक कापून टाकली आहे आणि दोन कांदे पण बारीक चिरून टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे गोल्डन हो जेपर्यंत कांदे फ्राय करून घ्यायचे आहेत मंदाचेवर. तुम्ही पाहू शकता मी हे असं फ्राय करून घेत आहे गोल्डन हो जेपर्यंत. आता मी यामध्ये दोन टोमॅटो घेतले आहेत आणि ते पण बारीक चिरून त्यामध्ये मी टाकणार आहे. आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये मी अर्धा चमचा तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये धने पावडर टाकून घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता हे मी पूर्ण मिक्स करून घेत आहे. आपल्याला मंद आचेवरच हे मिक्स करून घ्यायचं आहे. छानसं आपलं आता हे मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपण जे मॅश केलेलं वांगं होतं ते टाकून घेणार आहे आणि पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे. पूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी एकजीव करून घेतलं आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. किती छानसं असं आपलं भरीत तयार झालेलं आहे. यावर मी आता बारीक चिरून अशी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि हे मिक्स करून घेणार आहे पूर्ण आणि झाकण ठेवून आपण याची वाफ काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता मी झाकण ठेवलं आहे आणि वाफ काढून घेतली आहे. आता गॅस बंद करून घेतला आहे आणि हे एकत्र करून घेत आहे. किती छानसं असं आपलं भरीत तयार झालेलं आहे. मस्त असं टेस्टी टेस्टी आपलं भरीत तयार झालेलं आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.